हे पुढचे 5 वर्ष देखील देण्यात येतील। आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारही त्यात 6,000 रुपये टाकते, ते महाराष्ट्रात 12,000 रुपये आपण देतो। त्याचप्रमाणे जो आपला PM पीक विमा आहे त्याला अजून सुदृढ करण्यात येईल, त्याला अजून मजबूत करण्यात येईल। आणि यासोबत गेल्या 5 वर्षामध्ये प्रमुख पिकांच्या MSP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, पुढच्याही 5 वर्षामध्ये भरघोस वाढ ही MSP मध्ये करण्याचा निर्धार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। डाळी आणि खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्याचा याच्यामध्ये विचार आहे। आणि भाजीपाला उत्पादन वाढलं पाहिजे, पण हे नाशिवंत असल्यामुळे त्याच्या स्टोरेजची एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, जेणेकरून भाजीपाला उत्पादकांना त्यांच्या जो काही माल उत्पादित होतो त्याला जास्त शेल्फ लाईफ मिळेल आणि त्यांना जास्त चांगले पैसे त्यातनं मिळू शकतील, हा देखील एक प्रयत्न आहे। मिलेट्स किंवा ज्याला श्री अन्न म्हटलेलं आहे, या श्री अन्नाला सुपरफूड म्हणून मार्केट करायचं जगभरामध्ये, असं या ठिकाणी निर्णय झालेला आहे। विशेषतः नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा या दृष्टीने एक कार्यक्रम आखण्यात आलेला आहे। मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 25 लाख हेक्टर जमीन मोदी सरकारच्या प्रयत्नाने देशभरामध्ये सिंचनाखाली आली आणि आता पुन्हा सिंचन क्षेत्राचा विकास करण्याकरता भरघोस अशा प्रकारचा निधी हा देण्यात येणार आहे। सहकारी क्षेत्रामध्ये विशेषतः ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत यांचं बळकटीकरण करायचं आणि त्यांच्या माध्यमातून गावोगावी धान्याची साठवणूक करण्याकरता आणि इतरही सगळ्या गोष्टींकरता गोडाऊन्स तयार करणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं याकरता काम करण्यात येणार आहे। विशेषतः नॅनो युरिया हा एक मोदी सरकारचा अतिशय सफल प्रयोग आहे, ज्याच्यामुळे युरियाचा उपयोग हा कमी होतोय आणि उत्पादकता देखील वाढती आहे। त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार आहे आणि कीटकनाशक असतील किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील या संदर्भात संशोधनावर भर देऊन किमती कमी आणायच्या आणि जमिनीचा पोत खराब होणार नाही अशा प्रकारचं त्याचं कंपोजिशन करायचं, या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे। देशामध्ये पहिल्यांदा 100% डेडिकेटेड असा ॲग्रिकल्चर सॅटेलाईट, कृषी सॅटेलाईट हा सोडण्यात येणार आहे। या सॅटेलाईटचा उपयोग असा असेल की याच्यामुळे आज कृषी क्षेत्रावर वातावरणातल्या बदलाने जो एक परिणाम होतोय त्या परिणामापासून कृषी क्षेत्र डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे। आज जो लहान शेतकरी आहे त्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्यामध्ये ऍक्सेसिबल नाही आहे, म्हणून त्याच्याकरता पूर्णपणे ऍक्सेसिबल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे विकसित करण्यात येणार आहे। आपण बघितलं तर करताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीनं भरतीची प्रक्रिया आणि त्यासोबत पेपर भरतीच्या विरोधात अतिशय कडक कायदा या गोष्टी याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत। आता देशामध्ये स्टार्टअप हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि स्टार्टअप इकोसिस्टम अशी आहे की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल आणि म्हणून ही स्टार्टअप इकोसिस्टम वाढण्याकरता उपाययोजना घेतलेल्या आहेत आणि त्याच्याकरता स्पेशल फंडिंग हे याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि स्टार्टअपना मेंटरशिप देण्याकरता व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे।
सरकारी खरेदीमध्ये जिथे स्टार्टअप्स असतील यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षेत्र याच्यावर भर दिला जातोय. विशेषतः आता भारताला अशी संधी आहे ईव्हीचं क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये भारत हळूहळू एक ग्लोबल प्लेअर म्हणून किंवा चीनच्या खालोखाल सप्लाय चेनचा भाग म्हणून विकसित होतोय. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत आणि म्हणून या सर्व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे. आणि त्यासोबत एमएसएमईचं जे क्षेत्र आहे, आपल्याला कल्पना की हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे. या एमएसएमईच्या क्षेत्राला